ठाकरे गटाची वजा बाकी काही काळासाठी पण शिंदेनी बेरीज केलेली सुद्धा वजा होण्याच्याच गणितात एक आमदार शिंदे गटात फुटू किंवा साधा जिल्हा प्रमुख प्रश्न थेट नेतृत्वावर उपस्थित होतो शिंदेची शिवसेना नवीन पालवी फुटण्या अगोदरच पानगळती सुरू धनुष्यबाणावर निर्णय येण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार झाला तर शिंदे गटच फुटून गटाचे अस्तित्व संपवेल नेमकं घडलंय काय मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ यांची यवतमाळमध्ये डोकेदुखी वाढली आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारा एकनाथ यांच्या पक्षाला पहिला तडा गेलाय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यवतमाळचे जिल्हा प्रमुख गजानन बेन्सकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय इतकंच नाही तर बेन्सकीवार यांनी पांढरकावडा बाजार समितीच्या सभापतीचाही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे बेन्सकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे आहे त्यांनीच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकनाथ या शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेला हादरे दिले राज्यातले अनेक भागातले आमदार त्यांनी आपल्याकडे वळवले खासदारांना सोबत घेतलं इतकंच नाही सामाजिक आधारावरही राजकीय समीकरणही जुळवण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत अशातच शिंदेसमोर नवा पेच उभा ठाकला आहे हा राजकीय पेच उद्भवला आहे यवतमाळमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज सरकारमध्ये मंत्रिपदावरून पाय उतार व्हाव्या लागलेल्या संजय राठोडांनी शिवसेनेतल्या बंडाळीनंतर शिंदेंना साथ दिली संजय राठोड यांचा हात धरून गजानन बेंजकीवाराही शिंदे गटात सामील झाले गे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत असून संजय राठोड यांच्या विश्वासातील नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय बेन्स्किवार जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्याचबरोबर पांढरकावडा बाजार समितीच्या सभापती पदाची सूत्र ही त्यांच्याकडे आहे अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवलं त्यानंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव देण्यात आलं बाळासाहेबांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर गजानन बेन्स्किवार यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद सोपवण्यात आलं त्याचबरोबर आर्णी व वनी तालुक्यातही काम त्यांच्याकडे देण्यात आलं होतं अशातच गजानन बेन्सकीवार यांनी अचानक जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला पांढरकवडा तालुक्यात बेन्जकीवार यांचं समर्थ करणारा मोठा वर्ग आहे त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे महत्वाचं म्हणजे बेन्सकीवार यांच्या राजीनाम्यानं शिंदे गटाला पहिला धक्का बसला आहे एकनाथ शिंदे यांचा हा गट नवा कोरा आहे यामध्ये पालवी फुटण्याआधीच पानगळती व्हायला सुरुवात झाली तर ते झाड किती वाढणार आणि किती टिकणार कि वाळून जाणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार जय महाराष्ट्र